नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न फाईड वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी रौनक साधवानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी हे करेक्ट उत्तर असणार आहे या ठिकाणी हा प्रश्न का दिला होता का प्रश्न महत्वाचा आहे तर हे जे काही खेळाडू आहेत रौनक साधवानी हे आपल्या महाराष्ट्राचे खेळाडू आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित एक्झामला विचारला जाऊ शकतो ठीक आहे अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंची नावे आहेत जसं की पर्याय क्रमांक ए मॅगनस कार्लसन यांनी बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार तेवीस या ठिकाणी जिंकलेली आहे पर्याय क्रमांक सी मार्को बेजेची हे या ठिकाणी पहिले भारतीय जीपीचा विजेता या ठिकाणी ठरलेला आहे म्हणजे भारतामध्ये जे काही पहिली भारतीय जीपी झाली होती चॅम्पियनशिप त्याचे विजेता या ठिकाणी हे ठरले आहेत मार्को बेजेची असं त्यांचं नाव आहे आणि पर्याय क्रमांक डी शुभी गुप्ता हे या ठिकाणी किंवा यांनी अंडर नाईन्टीन मुलींची जी काही राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा झाली होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे वयमध्ये लिहून घ्या क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची ची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो अलीकडेच जागतिक पशु आरोग्य संघटनेने भारताला कशापासून मुक्त घोषित केलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बर्ड फ्लू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बर्ड फ्लू मुक्त या ठिकाणी भारत झालेला आहे अशा प्रकारची जी काही घोषणा आहे ती कोणी केली आहे जागतिक पशु आरोग्य संघटनेने वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक प्राणी आरोग्य संघटना ज्याची स्थापना एकोणीसशे चोवीस मध्ये झाली आणि मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी ठीक आहे हे झालं आपल्या भारतातील जे काही मुक्त झालेला भारत कशापासून आहे बर्ड फ्लू याच्यापासून मुक्त झालं याच्याबद्दलची ही न्यूज आहे भारतामध्ये भारत स्वतः भारतासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या ठिकाणी एम ठेवतो लक्ष ठेवतो कशा प्रकारे त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की दोन हजार चोवीस पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयांचे लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीस पर्यंत भारतीय रेल्वेचं शंभर टक्के विद्युतीकरणाचं या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोग दूर करणे दोन हजार पंचवीस पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आखण्यात आली आहे दोन हजार तीसपर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन या ठिकाणी होणार आहे दोन हजार तीसपर्यंत भारताने पाचशे गिगावट अक्षय ऊर्जा योजना या ठिकाणी आखलेली आहे स्थापित करण्यासाठीची दोन हजार तीसपर्यंत मलेरिया नष्ट करणे दोन हजार तीसपर्यंत भारताचे जे काही लक्ष आहे ते रस्ते अपघातामध्ये जे काही मृत्यूचं प्रमाण आहे ते शून्य करण्याचं या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलं आहे आणि दोन हजार तीसपर्यंत शंभर दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले Lige पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एकोणसत्तराव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निखिल महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जे काय एकोणसत्तराव्या क्रमांकाचे नॅशनल फिल्म अवॉर्ड होते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोळा होता याच्यामध्ये सर्वोत्तम दिग्दर्शकाचा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी निखिल महाजन यांना दिलेला आहे ठीक आहे हे जे काही चित्रपट चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर याच्याबद्दल काही महत्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घ्या सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला अल्लू अर्जुन यांना पुष्पा द राईज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार भेटला आलिया भट आणि कृती सेनन यांना आलिया भट यांना गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आणि कृती सेनन यांना मिमी या चित्रपटासाठी अन्य काही गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता सोबत सोबत एकदा काय झालं हा जो काही मराठी चित्रपट आहे तो अव्वल मराठी चित्रपट ठरलेला आहे ही स्वयं गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणते आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे ठरलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोपाळ महिला पोलीस स्टेशन हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय एस ओ सर्टिफिकेशन मिळवणारे भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे ठरलेले आहे गेल्या तीन वर्षामध्ये जर पाहिलं तर भोपाळ महिला पोलीस स्टेशनने त्यांचे जे काही बेसिक बेसिक या ठिकाणी फॅसिलिटीज असतात पायाभूत सुविधा असतात त्याच्यावरती त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे म्हणून या ठिकाणी त्यांना आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळवणारं हे भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे ठरलेला आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया मग मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये भारतामध्ये जे काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर बनले आहे इंदोर भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट उभारण्यात आला आसाममध्ये देशातील पहिली पोर्टेबल सोलार रूफटॉप प्रणाली स्थापित करण्यात आली गांधीनगरमध्ये भारतातील पहिला स्टील रोडचं उद्घाटन करण्यात आलं गुजरातमध्ये व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर ठरलं आग्रा कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य ठरलं केरळ शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य ठरलं आहे सिक्कीम आणि पहिलं युनियन टेरिटरी पहिलं या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप ही सुद्धा गोष्ट मला लिहून घ्यायची आहे पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचं उद्घाटन झालं त्रिपुरामध्ये भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन झालं रामपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव ठरलं आहे मोढेरा ऍपलचे भारतातील पहिले रिटेल स्टोअर उघडण्यात आलं मुंबईमध्ये आणि आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले महिला पोलीस ठाणे ठरलं भोपाळ या ठिकाणचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणते राज्य सरकार या ठिकाणी चाचण्यांद्वारे शिक्षकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणार आहे बरोबर या ठिकाणी चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि बिहारबद्दल अजून एक तुम्हाला लक्षात ठेवायची गोष्ट कास्ट बेस्ड या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी म्हणजेच जाती जातीच्या बेसवरती या ठिकाणी काय केलेलं आहे जनगणना केलेली आहे ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची गोष्ट आणि बिहार नंतर दुसरं राज्य कोणतं आहे राजस्थान या दोन राज्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कास्ट बेस सेन्सस या ठिकाणी सुरू केलेला आहे किंवा लॉन्च केलेला होता ठीक आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण बिहारबद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली बावीस मार्च एकोणीशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्व आर्लेकर आणि राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणाला यूएस फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या गर्ल्स लीडिंग चेंज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी माफ करा पर्याय क्रमांक डी गीतांजली राव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गीतांजली राव यांना बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या समुदायांमध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी गर्ल्स लीडिंग चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कोणाच्या मार्फत तर यूएस फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या मार्फत जिल बिडेन कोण आहेत तुम्हाला माहित नाही का जो बिडेन यांच्या त्या बायको आहेत ठीक आहे पर्याय क्रमांक डी गीतांजली राव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो इक्वेडोर नावाचा देश आहे त्या देशाचे सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॅनियल नोबोआ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय उत्तर असणार आहे डॅनियल नोबोआ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे इक्वेडोर देशाचे सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या राष्ट्रपतींबद्दल तर लगेच काय करूया या ठिकाणी काय झालं आहे चुकून माझ्याकडून नवीन राष्ट्रपतींच्या ऐवजी नवीन पंतप्रधान यांची या ठिकाणी स्लाइड ऍड करण्यात आली आहे काही हरकत नाही आपण पंतप्रधानावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जपानचे नवीन पंतप्रधान बनलेत फ्युमियो किशिदा इस्रायलचे नवीन पंतप्रधान बनलेत बेंजामिन नेतान श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान बनलेत दिनेश गुणवर्धने ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज युक्रेनचे आहेत डेनिज शमिहल रशियाचे आहेत मिखाईल मिशुस्टिन फिनलँडचे आहेत पेट्टेरी ओर्पो ग्रीसचे आहेत किरिया कोस कंबोडियाचे आहेत हुनमानेट पाकिस्तानची बिलकुल गरज नाही जेव्हा मी म्हणतो पाकिस्तानची या ठिकाणी बिलकुल गरज नाही या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी विद्यार्थ्यांना राग येतोय कमेंट मध्ये म्हणतात की सर पाकिस्तानचं नाव मग कशाला टाकता या ठिकाणी मी काय बोलतोय काय नाही बोलतोय जे महत्वाचं आहे ते तुम्ही लिहून घ्या ठीक आहे पुढचा आहे न्यूझीलंड न्यूझीलंड चे नवीन पंतप्रधान आहेत ख्रिस्तोफर लक्सन आणि मी परत परत म्हणणार पाकिस्तानची गरज नाही तर गरज नाही पुढचा आहे पॉईंट थायलंड थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणले श्रेष्ठ थाविसिन आणि इक्वेडोर या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवा इक्वेडोरचे हे पंतप्रधान नाहीत इक्वेडोरचे हे प्रेसिंग आहेत राष्ट्रपती आहेत डॅनियल नोबोआ जे की यंगेस्ट प्रेसिडेंट ठरले आहेत इक्वेडोर या देशाचे क्लियर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या जे काही लॉस एंजेलसमध्ये ऑलिम्पिक होणार आहे त्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या कोणत्या नवीन खेळाचा समावेश केला आहे तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणकोणते प्रश्न आहेत मग ते माफ करा कोणकोणते ऑप्शन आहेत पर्याय क्रमांक ए बेसबॉल पर्याय क्रमांक बी क्रिकेट आणि पर्याय क्रमांक सी स्क्वॉश या तीनही उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे सर्वप्रथम पाहिलं तर एकोणीसशे मध्ये ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट शेवटचे खेळण्यात आलं होतं क्रिकेट सोबत बेसबॉल स्क्वॉश सॉफ्टबॉल फ्लॅग फुटबॉल आणि लॅक्रॉस या वेगवेगळ्या खेळांचा सुद्धा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याही ठिकाणं काही जणांना प्रॉब्लेम आहे की सर तुम्ही सारखा सारखा आपला प्यारा भारत देश का म्हणता ठीक आहे पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या राज्याने स्वच्छ तेव्हा स्वस्त तेव्हा नावाचे कॅम्पेन मोहीम सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्वच्छ तेव्हा स्वस्त तेव्हा नावाचं कॅम्पेन गय। मोहीम सुरू गय। करण्यात आली आहे जाता जाता आपण उत्तर बद्दल सुद्धा चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारताबाहेर कोणत्या देशाने आपले जे काही डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत यांचा सर्वात उंच पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी अमेरिका यु एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाच्या अंतर्गत भारताबाहेरील सर्वात मोठा डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा या ठिकाणी स्टॅच्यू बसवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा वा भारत यूके टू प्लस टू परराष्ट्र आणि संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आला होता तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या टू प्लस टू हा जो काही संवाद आहे हा भारत यु के सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या सर्व, सर्व पैलूंवर चर्चा आणि पुनरावलोकन करणारी यंत्रणा आहे टू प्लस टू संवाद असं याला म्हणता येईल तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता जो की भारत आणि यू के या दोन देशाच्या अंतर्गत होता अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा स्किल इंडियाने रिटेलर कौशल्य विकास कार्यक्रमासाठी कोणासोबत भागीदारी केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए Yeah. <laughs> को को कोला इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्पज काय आहे तर किरकोळ विक्रेते यांचं जे काही कौशल्य आहे त्यांचा विकास करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत ओडिसा आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये किरकोळ विक्रेते समुदायाला सक्षम बनवणे हा या कार्यक्रमाचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतो आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषामध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुम साठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या वर्षाच्या ऑलिम्पिकचे जे काही यजमानपद आहे ते भूषवणाच्या भारताच्या दाव्याची पंतप्रधान मोदींनी पुष्टी केलेली आहे म्हणजेच कन्फर्म केलेला आहे दोन हजार चोवीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार छत्तीस की दोन हजार चाळीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया काळजीपूर्वक आहे का एक ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबरला असतो गांधी जयंती त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस त्याच्यानंतर पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर मधील जागतिक अधिवास दिवस यावर्षी पहिल्या सोमवारी आहे दोन ऑक्टोबर त्या दिवशी जागतिक अधिवास दिवस म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबरला दोन दिवस असतात राष्ट्रीय पोस्टल दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबरला तीन दिवस असतात जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्याचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबरला दोन दिवस असतात जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबरला असतो राष्ट्रीय एकता दिवस क्लिअर